नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. सकाळचे 11 वाजता महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये राज्यभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत. मात्र त्याआधी हेडलाइन्स. प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन. सरकार विरोधात आमदारांची घोषणाबाजी. मनोज रांगे पाटील पुन्हा अंतर्वालीत दाखल. संचारबंदी उठल्यानंतर मुंबईला येतो. मनोज रांगेंकडून मुंबईला जाण्याचा निर्णय तात्पुरता मागे. सर्व मराठा बांधवांनी शांत राहावं, आपापल्या घरी जावं, पोलिसांना सहकार्य करा. मनोज रांगे पाटलांचं मराठ्यांना आवाहन. छत्रपती संभाजीनगरमधील बस सेवा पूर्णपणे ठप्प. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बस बंद ठेवण्याच्या सूचना. नाशिकची जागा शिवसेनेचीच, दादा भुसेंचा दावा. नाशिकमधून शिवसेनेचाच उमेदवार लढवणार असल्याचं केलं वक्तव्य. मी मेरिटवर मतं मागते, सदानंद सुळेंना मतं मागायला फिरवत नाही. सुप्रिया सुळेंची अप्रत्यक्षपणे अजित पवार आणि सुनेत्रा पवारांवरती टीका. मुंबईतील मॅकडॉनॉल्डसह 30 फास्टफूड दुकानांना अन्न आणि औषध प्रशासनाची नोटीस. आस्थापनांच्या तपासणीनंतर सुधारणा करण्यासंदर्भात नोटीस. पुणे ड्रग्स प्रकरणातील मास्टरमाइंड संदीप धुनियाचा साथीदार वीरेंद्र सिंग बरोरियाचा शोध सुरू. तर बरोरिया पुरवत होता ड्रग्ससाठीचं रसायन. उत्तरपत्रिका तपासणीवरती टाकलेला शिक्षक संघटनांचा बहिष्कार मागे. दीपक केसरकरांसोबतच्या बैठकीनंतर निर्णय. विद्यार्थ्यांसह पालकांनाही मोठा दिलासा.